सोलापूर महापालिकेच्या डफरिन हॉस्पिटलमध्ये बुधवारी लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. सकाळी 6:30 वाजल्यापासून अनेकांनी रांगा लावल्या होत्या. डफरिन हॉस्पिटलमध्ये रजिस्ट्रेशन करून आजची तारीख मिळालेली असून देखील काही जणांना टोकन न मिळाल्यानं घरी परतावं लागलं. सकाळी 9 पायऱ्या उभारले, लोक काम राहत फक्त 300 लस आहेत. मग आम्ही त्यांना काय म्हणून रिक्वेस्ट केली की बाबा उद्याच आम्हाला टोकन द्या, तर ते म्हणतात टोकन देता येत नाही. आज आम्ही सकाळी 8 पायरी थांबले, आता उद्या सकाळी आम्हाला जर उशीर जर यायला तर मागता म्हणून पुढे जातो. आज दिवस माणूस पाठीमध्ये राहतो आणि परत मग त्याचं काय, आता त्यांची परिस्थिती बघा, आमचा चालता येत नाही. ऑनलाईन रजिस्टर केलं नाही, ऑनलाईन रजिस्टर केलेलं ना, आजची तारीख दिली आम्हाला त्यांनी बोलवले आणि हे काम तर फक्त 150 लस आहेत रोज 150 रोज. तसं काय नाही, आता आम्ही म्हणलं उद्या पाणी दुपारच काम तर उद्याच आम्ही काय सांगू शकत नाही गॅरंटी. मग तुम्ही लोकांची धंदी फसवी करा तुम्ही याचं करून. माझ्या वडिलांचं वय 86 आहे. आज सकाळी 6:30 वाजल्यापासून नंबर लावल्यानंतर पहिल्यांदा नंबर मिळाला, पण आता लस आली ते 11 आलेली आहे. इथं प्रचंड गोंधळ आहे, तरी सुद्धा लस दुसरा डोस मिळाला. माझी काय तक्रार आहे, पण शासनाने थोडंफार लक्ष देऊन ज्येष्ठ नागरिकांच्या बसण्याची वगैरे सोय करावी, एवढीच विनंती आहे सगळी.